ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। चंद्रकांत दांगट पाटील माजी नगरसेवक चंद्रकांत दांगट पाटील यांच्या रॉयल रोजेस इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पुत्र प्रेमात आंधळाहून त्यांच्याच मुलाला त्यांनी मुख्याध्यापक बनवलं। याविषयी मी विविध स्तरावरती विविध शासकीय कार्यालयावरती तक्रारी दाखल केल्या। या तक्रारी दाखल झाल्यानंतर गंभीर बाब म्हणजे अशी होती की पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आमच्यावरती प्रेशर आहे, आम्ही ह्यावरती कारवाई करू शकत नाही असं स्पष्ट पालिका अधिकाऱ्यांनी मला सांगितलं। त्यानंतर मी आयुक्तांकडे गेलो, आयुक्तांकडे त्यांना म्हटलं तुम्ही भिक्षु आहात का, तुम्ही कारवाई करा, नुसतं तुम्ही कारवाई केल्याचं प्रेस कॉन्फरन्समध्ये कळवता किंवा बातम्या देता, मात्र वास्तविक इथे सबळ पुरावे मी देऊन पण तुम्ही कारवाई करत नाही। तेव्हा त्यांनी डिप्युटी डायरेक्टर जे आहेत यांच्याकडे ती तक्रार लगेच कारवाई कामी पाठवली आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचे अधिकारी माननीय सुनंदा वाखरे साहेब यांनी यावरती तात्काळ कारवाई करून सदर अहवाल हा शासनाला पाठवला आहे। या अहवालामध्ये हे स्पष्ट होत आहे की हा विद्यार्थी अपात्र होता, याचं बीकॉममध्ये एज्युकेशन सुरू आहे त्याच्या वडिलांच्या कॉलेजमध्ये आणि हा इंजिनिअरिंगला द्वितीय वर्षात देखील याची ॲडमिशन दिसून येते। आणि एवढंच नाही तर या केसेसमध्ये हा विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी बनला मुख्याध्यापक असा हा विषय आहे। याच्यामध्ये या शाळेची मान्यता काढा असा प्रस्ताव माननीय सुनंदा वाखरे साहेब यांनी माननीय डिप्युटी डायरेक्टर साहेब यांच्याकडे पाठवलेला आहे। आणि यामध्ये आम्ही अनेक महिने सरकारी कार्यालयाच्या खेपा मारल्या, सरकारी कार्यालयात गेलो, मात्र असे डॅशिंग अधिकारी सुनंदा वाखरे साहेबांसारखे डॅशिंग अधिकारी असल्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये परिणाम होतोय, नाही तर पालिकेचे अधिकारी मुरली मोहोळ यांच्यावरती टाकून कुठली कारवाई करत नाही। अनेक वेळा तक्रारी केल्या सुनंदा वाखरे मॅडमकडे, पण सुरुवातीला कुठलीही कारवाई होत नव्हती। त्यानंतर आम्ही शिक्षण आयुक्तांकडे अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की याच्यावर नक्कीच कारवाई होईल आणि स्वतः त्यांचे जे चिरंजीव विकास लांगट आहेत त्यांनी स्वतःच त्यांचा पदाचा राजीनामा दिला शिक्षण विभागाकडे आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली।